हॅलो स्टुडंट्स, इझी स्टडीमध्ये आपला स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. या लेसनमध्ये आता आपल्याला माहीत आहे का डिफरंट डिफरंट टाईप्सचे प्लांट्स ॲनिमल्स हे काय आहे, आपल्या आजूबाजूला सराउंडिंगला वेगवेगळ्या रूपामध्ये डिफरंट डिफरंट टाईप्समध्ये हे वावरत असतात, डिफरंट प्लांट्स आणि ॲनिमल्स. तर त्यांनी काय केलेलं आहे माहीत आहे का, विशिष्ट कंडिशनसाठी, म्हणजे डेझर्ट असेल, दलदलीचाच प्रदेश असेल, किंवा जास्त पाऊस जिथे पडत असेल, किंवा जास्त झाडावर उंचावर असेल, तर तिथं राहण्यासाठी या प्लांट्स आणि ॲनिमल्स यांनी काय केलेली आहे, दे हॅव ग्रोन देअर ओन ॲबिलिटी. त्यांनी स्वतःची ॲबिलिटी ग्रो केली, त्यांची क्षमता, ॲबिलिटी म्हणजे क्षमता, त्यांनी ॲबिलिटी स्वतःची ग्रो केली. अँड दे ॲडजस्ट देमसेल्फ, त्यांनी स्वतःला काय करून घेतलं, ॲडजस्ट केलं टू कंडिशन्स इन देअर सराउंडिंग. त्या सराउंडिंगचा जो कंडिशन आहे त्याच्यासोबत त्यांनी स्वतःला ॲडजस्ट करून टाकलं. जसं का खूप बर्फाळ प्रदेश असला, खूप बर्फ असली, तर मग तिथं पोलार बेअर आहे, आर्टिक फॉक्स आहे, यांनी काय केलं, स्वतःच्या अंगावर जास्त केस आणले, हळूहळू हळूहळू त्यांच्या अंगावर जास्त केस आले, आणि ते काय करतात, थंडीपासून त्यांना बचाव करतात. कॅमल आहे, हा कमीत कमी पाण्यासोबतही जगू शकतो, कमीत कमी पाणी पिऊन, पाणी पहिले पिऊन घेतो आणि आपल्या पोटामध्ये स्टोअर करून ठेवतो, आणि डेझर्टमध्ये पाणी नसते किंवा खूप कमी प्रमाणात असते तर त्याच्यामध्ये तो जगू शकतो, आहे ना. तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं, स्वतःला ॲडजस्ट केलं. तर सर्वात पहिले तर आपण पाहू का प्लांट्समध्ये काय डायव्हर्सिटी भेटते आपल्याला, का प्लांट्स काय करत असतात. तर प्लांट्सची डिफरंट डिफरंट टाईपची व्हेरायटी, खूप व्हेरायटी आपल्याला भेटते आपल्या आजूबाजूला. जसं का काही प्लांट्स, जसं का ग्रास, हे खूपच लहान लहान आहेत, काही तर एवढे मोठे मोठे आहे का त्यांची कॅनोपी म्हणजे त्यांचं छप्पर बनून जाते वर, जसं का वडाचे झाड, पिंपळाचं झाड, आहे ना. काही अंडर वॉटर ग्रो होतात, सम प्लांट्स ग्रो अंडर वॉटर, काही पाण्याच्या खाली जगतात, सम फ्लोट ऑन वॉटर, काही पाण्यावर तरंगत असतात, आहे ना. वी फाइंड दॅट सम प्लांट्स ग्रो इवन इन डेझर्ट. आणि आपल्याला हेही माहिती होते का काही तर डेझर्टमध्ये सुद्धा जगतात, सर्व म्हणजे डेझर्टमध्ये पाऊसही पडत नाही आणि जमिनीतही पाणी आहे, म्हणजे एकदम अल्प प्रमाणात, त्याच्यातही ते स्वतःला ॲडजस्ट करून टाकतात, आहे ना. तर डिफरंट डिफरंट टाईपच्या व्हेरायटीसुद्धा भेटते आपल्याला, जसं का राईस किंवा व्हीट, यांमध्ये डिफरंट डिफरंट टाईप भेटते. काहीमध्ये मस्त सुंगजन चांगलं असते, काही चवीला चांगले असते, काही खूपच लांब राईस असतात, काही खूपच शॉर्ट असतात, आहे ना. रोजेस डिफरंट डिफरंट कलरचे, स्मेल्सचे वास वेगवेगळा असते, कलर वेगवेगळा असते. मँगोज, यांचे डिफरंट डिफरंट फ्लेवर्स आहेत, आहे ना, म्हणजे मँगो चीच जात आहे पण याच्यामध्ये सुद्धा डिफरंट डिफरंट फ्लेवर्स आले, म्हणजे टाईप्स आले, आहे ना. काही प्लांट्स हे स्टेमशिवाय, लीफशिवाय आणि रूटशिवायही जगतात, म्हणजे स्टेम, लीव्स, रूट हे काय इसेन्शियल पार्ट आहे, हे अत्यावश्यक पार्ट आहे प्लांटसाठी, पण काही प्लांट हे काय करतात, यांच्याशिवायही जगू शकतात, ओके. तर यांच्यामधली आपण डायव्हर्सिटी बघू. आता प्लांट्स काय करतात माहीत आहे का, प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. प्लांट हे काय करतात, सनलाईटचा यूज घेऊन, सूर्यप्रकाशाचा यूज घेऊन काय करतात, स्वतःचं जेवण स्वतः बनवतात. तर जे प्लांट्स स्वतःचं जेवण स्वतः बनवतात त्यांना म्हणतात ऑटोट्रॉपिक प्लांट्स. ऑटोट्रॉपिक जे स्वतःचं जेवण स्वतः बनवतात त्यांना कोणतं प्लांट म्हणतात, ऑटोट्रॉपिक. तर ऑटोट्रॉपिक प्लांटचे एक्झाम्पल हिबिस्कस, पोमोग्रॅनेट, पेरिविंकल, मग नीम, बनियान, बांबू, एवढे जेवढेही प्लांट्स तुम्हाला नॉर्मली नाव माहीत आहे ते सर्व प्लांट्स कोणते आहेत, ऑटोट्रॉपिक प्लांट्स, आणि मॅक्झिमम ग्रीन प्लांट्स. आता या पिक्चरमध्ये जेवढेही प्लांट्स दाखवलेले आहे ना ते कोणते आहे, सर्व ऑटोट्रॉपिक प्लांट्स, स्वतःचं जेवण स्वतः बनवणारे. आता काही प्लांट्स आहे ते स्वतःचं जेवण स्वतः बनवू नाही शकत, तर त्यांना काय करावं लागते, दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागते.
डेड प्लांट्सवर, डेड ॲनिमल्सवर ते जगतात. जसं काय, फंगस, लॉरेन्थस, डॉडर यांच्यासारखे प्लांट काय करू शकतात, हे स्वतःचं जेवण स्वतः बनवू शकत नाही, तर यांना म्हणतात हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिकसुद्धा म्हणू शकतात, पण त्यांचं नाव काय, हेटेरोट्रॉपिक. हे स्वतःचं जेवण स्वतः बनवू शकणार नाही, हे यांना दुसऱ्यावरच जगावं लागते. आणि काही प्लांट्स तर काय करतात, स्वतःचं जेवण स्वतः तर बनवूच नाही शकत, पण ते इन्सेक्टला खातात. पहा, विचार केला होता का तुम्ही कधी, इन्सेक्ट खाऊ शकते का प्लांट? नाही खाऊ शकत ना. पण काही प्लांट्स आहेत जे काय करतात, इन्सेक्ट्स छोटे छोटे किडे जे आहे ना, त्यांनाही सुद्धा खाऊन टाकतात. त्यांना काय म्हणतात, इन्सेक्टिव्होरस प्लांट. इन्सेक्ट्स म्हणजे बारीक बारीक छोटे छोटे किडे, हे इन्सेक्ट्स. इन्सेक्ट होरस म्हणजे त्यांच्यावर जगणारे. इन्सेक्टिव्होरस प्लांट्स, एक्झाम्पल काय आहे, पीचर प्लांट. हे इथे फोटो देऊन आहे. आता याच्यात काय होते, हे पीचर, याला पीचर म्हणतात. पीचर म्हणजे घमेल्यासारखे, नळीसारखे. याच्यामध्ये काय असते, या खाली लिक्विड असते. या लिक्विडमध्ये काय होते, इथं एखादी माशी आली, एखादा कीडा आला, एखादी मधमाशी आली, तर हे बसते. बसल्यानंतर हे घसरते इथून. इथं अंदर अंदर केस केस असते याच्या, म्हणजे लहान लहान केसासारखं. याच्यातून ते घसरले का, याच्यात पडते. आणि याच्यातमध्ये पडले का नंतर हे प्लांट त्याला पचवून टाकते. त्याच्यामधले जेवढंही पौष्टिक तत्व आहे ते सर्व घेऊन घेते. तर जे प्लांट स्वतःचं जेवण स्वतः बनवतात, ऑटोट्रॉपिक, जे स्वतःचं जेवण स्वतः बनवू नाही शकत त्यांना म्हणतात हेटरोट्रॉपिक. हे दुसऱ्या प्लांट्सवर जगतात. आणि जे प्लांट्स हे इन्सेक्ट्सवर जगतात त्यांना म्हणतात इन्सेक्टिव्होरस प्लांट. ठीक आहे, तर हे प्लांट्सचे टाईप झाले. नंतर पाहू आपण स्ट्रक्चर ऑफ प्लांट. आता स्ट्रक्चर ऑफ प्लांटमध्ये प्लांटचे वेगवेगळे पार्ट्स बघणार आहोत आपण. तर सर्वात पहिले बघू आपण रूट्स. आता रूट हा जमिनीच्या खाली असतो आणि रूट हा आधार देत असते त्यांना. रूट होल्ड द सॉइल फर्मली अँड अँकर द प्लांट. रूट काय करतो, होल्ड करून ठेवतो, धरून ठेवतो. कोणाला, या सॉइलला. आणि त्याच्यामुळे याला काय म्हण काय होते, प्लांटला ताकद भेटते आणि प्लांट म्हणून जागेवरून हलू शकत नाही. अँड अँकर द प्लांट, अँकल म्हणजे अँकर द प्लांट म्हणजे गाढून ठेवते. ते रूट पूर्ण पसरून जाते आणि त्याच्यामुळे काय होते, त्या झाडाला आधार भेटते. मेन फंक्शन ऑफ रूट, टू ॲब्झॉर्ब अँड ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉइल. सर्वात महत्त्वाचं कार्य काय माहीत आहे का, रूटचं, का या जमिनीमध्ये पाणी असेल, वॉटर किंवा न्यूट्रियंट्स, जीवनसत्वे वेगवेगळे पोषक तत्वे असेल, तर हे ओढायचं काम करते. हे ओढून काय करते, या प्लांटमध्ये पसरून टाकते. द रूट्स ऑफ कॅरेट अँड रॅडिश ऑल्सो स्टोअर फूड. काही रूट्स तर काय करतात, त्याच्यामध्ये जेवणसुद्धा स्टोअर करून ठेवतात भविष्यासाठी. जसं का कॅरेट, रॅडिश. कॅरेट आणि रॅडिश सारखे प्लांट्स काय करतात, ते रूटच आहेत. रूटचेच प्रकार आहे कॅरेट आणि रॅडिश, काय रूट आहे. पण ते काय करतात, त्याच्यामध्ये फूड स्टोअर करतात, म्हणून ते एवढे मोठे मोठे होऊन जातात. अँड देर आर टू टाईप्स ऑफ रूट. आणि रूटचे दोन टाईप आहे, टॅप रूट आणि फायब्रस रूट. टॅप रूट याला सोट मुळूसुद्धा म्हटल्या जाते. हरभरा खाल्ला असेल तुम्ही, तर हरभऱ्याचं जे झाड भेटते, त्या हरभऱ्याच्या झाडमध्ये एक मोठा असा रूट असते. ठीक आहे, आणि इथे बारीक 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 धागे धागे असते, त्याला छोटे छोटे रूट्स. तर याला काय म्हणते, टॅप रूट. हे बी एक्झाम्पल कशाचं आहे, हे टोमॅटोचं झाडसारखं दिसत आहे, हा टॅप रूटचाच एक्झाम्पल आहे. हा मोठा एक रूट असते, त्याला बारीक बारीक रूट्स असते. आणि दुसरा आहे फायब्रस रूट, याच्यात मोठा रूट नसते, याच्यात बारीक बारीकच असते. जसं का तुम्ही कांदा पाहिला असेल, ओनियन, कांद्यामध्ये कसं असते, असा कांदा असते आणि इथं इथं धागे 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 बारीक बारीक असते. तर हे जे बारीक बारीक आहे, काय आहे, रूटच आहे. इथं मोठा रूट असते काय कादा, नाही. तर हे रूट कोणते आहे, फायब्रस रूट, धाग्या धाग्यासारखे. फायबर म्हणजे धागा. हां, जसं का ओनियन, ग्रास, गवताचेही तसंच असते. टॅप रूट, जे मोठे मोठे झाडं आहेत ते तर पूर्ण टॅप रूटच आहे. हां, तसे रूटचे दोन टाईप आहे आणि रूटचे दोन वर्क आहे. का रूट सॉइलला धरून ठेवतो,
आणि रूट वॉटर आणि न्यूट्रिएंट्स हे सॉईलमधून ओढून सप्लाय करतो कोणाला, पूर्ण प्लांटला, ठीक आहे. नंतर यात हा झाला जमिनीचा खालचा भाग रूट. जमिनीचा वरचा भाग स्टेम. स्टेमला खोडसुद्धा म्हटल्या जाते किंवा देठ म्हटल्या जाते. द हाईट शेप अँड साईज ऑफ अ प्लांट डिपेंड्स अपॉन द स्टेम. प्लांट किती हाईटचा असला पाहिजे, त्याचा शेप कसा असला पाहिजे आणि त्याची साईज कशी असली पाहिजे हे कशावर डिपेंड आहे, पूर्ण या स्टेमवर. कारण की स्टेम जर बारीक असेल तर जास्त मोठा प्लांट होईल का, त्याच्यामध्ये जास्त पॉवर नाही राहील. जास्त जाड असेल तर मग प्लांट खूप मोठा होईल कारण की याच्यामध्ये ताकद आहे. हा काय करतो, या झाडाला स्ट्रक्चर देतो, ताकद देतो. हां, द स्टेम कॅरीज आउट द फंक्शन्स ऑफ प्रोडक्शन कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. आता या स्टेमचं वर्क काय माहीत आहे का, हे रूट काय करत आहे, न्यूट्रियंट्स आणि वॉटर सॉईलमधून ओढत आहे आणि हे जे सॉईलमधून ओढत आहे ते पोहोचवण्याचं काम, पूर्ण झाडामध्ये पोहोचवण्याचं काम कोण करते, हा पूर्ण स्टेम करते. इन सम प्लांट्स इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. काही काही प्लांट्समध्ये तर हा रिप्रोडक्शनचं काम करते. रिप्रोडक्शन म्हणजेच आपल्यासारखा जीव तयार करणे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं आपल्यासारखाच जीव तयार करणे. आता हा प्लांट याच्यासारखा प्लांट तयार करेल तर याच्यासाठी स्टेमही काही काही प्लांट्समध्ये यूजफुल आहे. इट गिव्ह सपोर्ट टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. आणि हा दुसऱ्या पूर्ण जे वरचं जे झाड आहे त्याला सपोर्ट देते, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लीफ. लीफ म्हणजे पान. द लीफ इज फ्लॅट. लीफ हा फ्लॅट असते असा, ठीक आहे. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ फूड. फूड बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. हे जेवण बनवतो. लीफ काय करत असते, जेवण बनवत असते. लीव्ज आर मेनली टू टाईप्स. लीव दोन टाईपचे आहे, सिम्पल अँड कंपाऊंड. सिम्पल अँड कंपाऊंड म्हणजे, सिम्पल म्हणजे एकुलता एक एखादा, आणि कंपाऊंड म्हणजे हे रोज सारखे. आपल्या गुलाबाचं झाड पाहिलं असेल तुम्ही, एक देठ असते आणि त्याला पूर्ण 5-6 पानं लागून असतात. तर याचे दोन टाईप्स आहे, सिम्पल अँड कंपाऊंड. नंतर आहे फ्लावर. फ्लावर तर सर्वात अट्रॅक्टिव्ह पार्ट आहे. फ्लावर इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. आपल्याला फ्लावर आवडते ना, असं पाहिलंच की आनंद वाटते. एकदम मस्त लाल पिवळ्या कलरचे मस्त छोटे छोटे फ्लावर्स असतात. इट इज कनेक्टेड टू द स्टेम बाय स्टॉक विच मे बी लॉन्ग ऑर शॉर्ट. हे प्लांटसोबत कनेक्ट असते कशाने, स्टॉकने. हे अशा प्रकारे फ्लावर असते, आहे ना, असा फ्लावर असते. आणि हा जो पार्ट आहे हा हिरव्या कलरचा, याला काय म्हटलं जाते, स्टॉक, जिथून ते झाडाला लागून असते. आणि तो लॉन्ग असू शकते किंवा शॉर्ट असू शकते. अ फ्लावर हॅज टिपिकल कलर अँड शेप. फ्लावरला मस्त टिपिकल वेगवेगळा कलर असते, वेगवेगळा शेप असते. अँड फ्लावर इज इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. आणि फ्लावरच सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे रिप्रोडक्शनचा. म्हणजेच हे झाड, याला जर दुसरा झाड तयार करायचा असेल तर सर्वात पहिले काय येते, त्याला फ्लावर येते. एक विशिष्ट वेळ आली का या झाडाला काय होते, फ्लावर येते. मग हे फ्लावर फ्रूट बनते आणि फ्रूटमध्ये मग नंतर बिया असते. आणि ते बिया मग नंतर काही वेळानं काही प्राणी खातात, ते बिया इकडे तिकडे फेकून देतात. आपणही काही फ्रूट खाल्ले का, बिया गिया फेकून दिले इकडे तिकडे, तर नंतर त्या बियामधून छोटंसं रोपटं निघते आणि मग पुन्हा असा झाड तयार होऊन जाते. तर नंतरचा पाहू आपण आता फ्रूट. फ्रूट हॅड डिफरंट शेप्स. फ्रूटला डिफरंट डिफरंट शेप्स असते. तुम्हाला तर आता फ्रूटबद्दल सांगायची गरज नाही. फ्रूट कंटेन वन ऑर मोर सीड्स. त्याच्यामध्ये एक सीड असते, जसं का मँगो, जास्त सीड असू शकतात. जसं का ग्रेप्स, पोमोग्रॅनेट. पोमोग्रॅनेट म्हणजे डाळिंब. त्याचे जेवढेही लाल लाल आहे पूर्ण, ते दाणे पूर्ण सीड्सच आहेत, आहे ना. द पॉड्स ऑफ बीन्स अँड पीज आर ॲक्च्युअली फ्रूट्स. आणि जे बीन्स, वटाणे, वटाणे जे आहे ना, ते सर्व काय आहे, ते फ्रूट आहे. आपल्याला ते छोटे छोटे बिया वाटते, आहे ना. तर त्याची जे पूर्ण फल्ली येते ते फल्ली म्हणजे फ्रूट आहे. त्याच्यामधले जे वटाणे आहे ते बी आहे, आहे ना. नंतर स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स बघितलं होतं आपण, याच्यामध्ये डिफरंट डिफरंट टाईप्स बघितले. आता याच्यामध्ये नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आता प्लांट्सला क्लासिफाय करण्याची आवश्यकता का पडली, नीड्स म्हणजे गरज का पडली असेल गरज, त
तर आताच आपण बघितलं का प्लांट्स काय असतात, डिफरंट डिफरंट टाईपचे आहेत. काही प्लांट्स हे स्ट्रक्चरने वेगवेगळे असतात, काहींना फ्लावर एका वर्षातून एकदा येईल, काहींना एका वर्षातून दोनदा येऊ शकते. काही प्लांट्स हे टॅप रूट आहे, काही फायब्रस रूट आहे त्यांना, काहीचे लीफ सिंपल आहे, कंपाऊंड आहे. तर असे वेगवेगळे टाईप्स असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, प्लांट्सचं क्लासिफिकेशन करावं लागेल. तर ते कशाप्रकारे करू शकतो हे आपण पाहू. तर आपल्याला एक टेबल दिलेला आहे. तर सायंटिस्ट कार्ल लिनियस यांनी काय केलं, सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स केलं. कार्ल लिनियस हे सायंटिस्ट होते, यांनी काय केलं, प्लांट्सला क्लासिफाय केलं. आणि ही या मेथडला सर्वजणांनी, जवळपास सर्वांनीच ॲक्सेप्ट केलेला आहे. तर एक टेबलद्वारे आपण समजू. या टेबलमध्ये रोज दिलेला आहे समजा एक प्लांट, तर त्याचं काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिसते ते आपल्याला लिहायचं आहे इथे. वेअर डज द प्लांट ऑकर ऑर ग्रो. आता नॉर्मली हा रोज कुठे ग्रो होतो, तर हा ब्लॅक सॉईलमध्ये चांगल्या रीतीने ग्रो होते, काळ्या काळ्या मातीमध्ये. नेचर ऑफ द स्टेम, याचा स्टेम कसा आहे, तर याचा स्टेम सॉफ्ट आहे, जास्त हार्ड नाही आहे पण जास्त सॉफ्टही नाही आहे, तर याला थोडं हार्ड लिहू शकतो, थोडा हार्ड स्टेम आहे बघायचं. हाईट किती असते, शॉर्ट मीडियम का व्हेरी टॉल, मीडियम हाईट असते. ब्रांचेस कसे असतात, कवा खूप जास्त ब्रांचेस असतात, का एक दोनच असतात, का 10-15 असतात. लीव्स कसे असतात याचे, जसं कलर, शेप, एज. फ्लावर्स याला कसे येतात, त्याचं कलर कसं आहे, फ्रॅग्नन्स आहे का नाही, शेप आहे का नाही, किंवा फ्लावर आहे का नाहीत. नेचर ऑफ फ्रूट, याला फ्रूट कसं येते. आणि यूजेस, का याच्यातला कोणता पार्ट कशामध्ये आपण यूज करू शकतो. तर हा तर रोजचा दिलेला आहे, पण तुम्ही याच्यात 5-6 दुसरे नावं लिहिले आणि त्याचं पिक्चर कलेक्ट केलं तर खूपच चांगलं होईल. म्हणजे तुम्हाला याद्वारे काय समजणार माहीत आहे का हे प्लांट जरी सारखे दिसत असले, काही प्लांट्स म्हणजे जवळपास तुम्ही जे लिहिणार ते सर्व ग्रीनच लिहिणार, हिरवेच लिहिणार, पण त्यांच्यामध्ये वेगवेगळा फरक आहे. जसं काही तर आता मी नीम लिहिलं, नीम ट्री, तर ते वेगळा येणार आहे ना याच्यापासून थोडा. तर कार्ल लिनियसने असेच प्रकारचं क्लासिफिकेशन केल्यानंतर याला सायंटिफिक वे दाखवला, वैज्ञानिक पूर्ण मार्ग दाखवला, आणि याद्वारे त्यांनी क्लासिफिकेशन केलं प्लांट्सचं. तर आपण ते क्लासिफिकेशन बघणार आहोत. आता या पिक्चरमध्ये जर आपण बघितलं तर या पिक्चरमध्ये काय माहीत आहे का, हे पूर्ण प्लांट्सच आहेत, पण फरक पहा, हे जो प्लांट आहे हावाला हा केवडूसा आहे छोटासा, त्याच्यानंतर हा आहे किती मोठा प्लांट आहे, याला फ्रूटसुद्धा आलेला, याला फ्रूट आला होता का नाही. नंतर हा प्लांट पहा, हा एक प्लांट आहे, फक्त काय दाखवलेला, स्टेम आणि लीफ, मग नंतर अजून स्टेम आणि लीफ. नंतर हा प्लांट पहा, ह्याला जमिनीपासून डायरेक्ट स्टेम नाही चालू झाला, डायरेक्ट ब्रँचेसच स्टार्ट झाले. नंतर हा बनानाचं ह्या स्ट्रेट वाढला, याची हाईट खूपच वाढली याच्यापेक्षा आता. आणि नंतर हा बनियान ट्री, हा तर एकदम कॅनोपी, पूर्ण छप्पर आली याला. आणि हा नारळाचं झाड पहा, याला फ्रूटसुद्धा दाखवलेला आहे, आणि ह्या खूप उंचावर गेलेला. म्हणजे इथंच आपल्याला डायव्हर्सिटी माहीत होते, कोणाची हाईट कमी आहे, कोणाला फ्लावर्स आहे, कोणाला फ्लावर नाही आहे, कोणाला फ्रूट आहे, कोणाला फ्रूट नाही आहे, कोणाचे खूप हार्ड स्टेम आहे, तर कोणाचे खूप सॉफ्ट स्टेम आहेत, कोणते खूपच सिम्पल सिम्पल लीव्स आहे, कोणाचे कॉम्प्लेक्स लीव्स आहेत, आहे ना, म्हणजे कंपाऊंड लीव्स. तर पहिले बघू आपण डायव्हर्सिटीमध्ये ट्रीज. सम प्लांट्स ग्रो टॉल, काही प्लांट्स काय होतात, खूप उंच उंच वाढतात. देअर स्टेम्स ऑर ट्रंक इज हार्ड अँड स्ट्रॉंग, त्या प्लांट्सचे जे स्टेम आहे ते खूपच हार्ड आणि स्ट्रॉंग असते, म्हणून त्याला स्टेम म्हणणं हे चुकीचं ठरेल, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ट्रंक म्हणजे खोड, म्हणून त्यांना आपण ट्रंक म्हणतो. हा झाला ट्रंक. दे हॅव ब्रांचेस ॲट सेम हाईट अबव द ग्राउंड, त्यांना ग्राउंडच्या वर हाईट सोडून त्यांना ब्रांचेस असतात. दे बियर फ्लावर्स अँड फ्रूट फ्रॉम मेनी इयर्स, त्यांना फ्लावर येतात, फ्रूट येतात, खूप वर्षासाठी येतात. सच प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज, यांनाच आपण ट्रीज म्हणतो, झाडे म्हणतो. अँड ट्रीज आर टॉल, बिग अँड पेरेनियल, पेरेनियल म्हणजे खूप वर्ष जगणारे.
तर हे झाले ट्रीज. नंतर आहे श्रब्स. सम प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड, काही ग्राउंडला लागूनच जगतात, मोठे होतात. दे गिव आउट ब्रांचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड, ते ग्राउंडच्या खूपच जवळ ब्रांचेस देतात. हा वा हा फोटो, याच्यामध्ये पहा ब्रांचेस आले, पण ब्रांचेस कुठून स्टार्ट झाले, ग्राउंडपासूनच स्टार्ट झाले. दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्रीज, बट दे हॅव थिक अँड हार्ड स्टेम, ते ट्रीजपेक्षा लहान असतात, पण त्यांचं स्टेम जो आहे खूप हार्ड आणि थिक असतो. जसं का ओलिएंडर, हिबिस्कस, लँटेना, कोरंटी आणि रोज, हे काय आहे, श्रब्ज आहे, म्हणजे याला काय म्हणू शकतो, झुडुपे. आणि दे ग्रो अप टू 2 to 3 meter, 2 ते 3 meterपर्यंत ते वाढू शकतात. 2 ते 3 meter म्हणजे 7 ते 8 फूटपर्यंत ते वाढू शकतात. ठीक आहे, 6.5 ते 7 फूटपर्यंत ते वाढतात, म्हणजे माणसापेक्षा थोडेसे वरपर्यंत जाऊ शकतात ते. नंतर हर्ब्स. हर्ब्स ग्रो 1 to 1.5 meter टॉल, हे 4-1 फुटापर्यंत वाढतात. द स्टेम्स ऑफ हर्ब्स आर ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्झिबल ॲज कम्पेअर्ड टू दोज ऑफ ट्रीज अँड बुशेस. हे ट्रीज, श्रब्स यांच्या कम्पॅरिझनमध्ये यांचा स्टेम खूप फ्लेक्झिबल असते आणि ग्रीन कलरचा असते. हर्ब्स मे लिव्ह फॉर फ्यू मंथ्स ऑर अप टू 2 years, 5-6 महिने ते 2 वर्षापर्यंत हे जगतात. अकॉर्डिंग टू साईज देअर आर क्लासिफाईड इन टू 3 types. आता जे प्लांट्स आहेत त्यांचे 3 types केलेले आहेत त्यांच्या साईजच्या हिशोबाने, कोणत्या कोणाच्या साईजच्या नाही, हाईटच्या हिशोबाने, स्टेमच्या. ट्री, शर्ब्स, हर्ब. ट्री, शर्ब आणि हर्ब आपण पाहिलेले आहे. नंतर व्हाईन्स. व्हाईन्स म्हणजे वेली. सम व्हाईन्स आर व्हर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोईंग, काही व्हाईन्सला, काही वेलींना काय पाहिजे, सपोर्ट पाहिजे वाढण्यासाठी. व्हाईल सम अदर स्प्रेड ऑन द ग्राउंड, काही ग्राउंडवरच पसरतात. क्लाइंबर्स लाईक मनी प्लांट हॅव एरियल रूट्स, जसं का मनी प्लांट आहे त्याला एरियल रूट्स असते, म्हणजे हवेतच ते वाढण्यासाठी पाहिजे. हॅव यू सीन द क्युकंबर टेंड्रिल्स दॅट लुक लाईक स्प्रिंग, हे स्प्रिंगासारखे टेंड्रिल्स बघितले का तुम्ही कधी, हे असे स्प्रिंगसारखे, असे 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 स्प्रिंगसारखे असतात. आणि इथे जर एखादं लाकूड असेल तर त्या लाकडाला धरून वर तर वाढतात. लोक काय करतात, यांना जाळीसुद्धा मारून ठेवतात, त्या जाळीवर पूर्ण वाढून जाते ते वेलीन आणि मस्त दिसते. घराच्या कंपाऊंडसमोर अशी जाळी लावतात लोक, आहे ना, तर ते पूर्ण असं वेल पसरून जाते. तर वेलीला काय पाहिजे, सपोर्ट पाहिजे, कारण की त्यांच्या स्टेममध्ये एवढी ताकद नसते का ते स्वतःहून वाढले पाहिजे. आता हे पहा, हे वेल वाढत आहे, तर हे कोणाचा सपोर्ट घेत आहे, हा पहा हे दांडा आहे का नाही, हा रॉड. तर अशा प्रकारे ते व्हाईन्स आहेत. व्हाईन्स म्हणजे काय असतात, वेली. द स्टेम्स ऑफ क्रीपर इज व्हेरी फ्लेक्झिबल, सॉफ्ट अँड ग्रीन, इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ सपोर्ट. तर हे जे क्रीपरचे, म्हणजे जे जमिनीवर पसरतात त्यांना क्रीपर्स म्हणतात. तर यांचे जे स्टेम्स आहे खूपच सॉफ्ट असतात आणि ग्रीन कलरचे असतात, आणि यांना जर आपण सपोर्ट दिलं तर हे खूप फास्टमध्ये वाढतात. तर अशा प्रकारचे प्लांटचे डिफरंट डिफरंट टाईप्स होते. आता जवार, सनफ्लावर यांची लाईफ सायकल एकाच वर्षाची आहे, एकाच वर्ष यांना मस्त फ्रूट येते, फ्लावर येते, नंतर यांची लाईफ सायकल संपून जाते, वयांचं संपून जाते. तर एका वर्षासाठी येणाऱ्याला काय म्हणतात, ॲन्युअल्स, वार्षिक. कॅरट, बीटरूट यांना 2 वर्ष लागते, त्यांना बायनियल्स. आणि जसं का हिबिस्कस, ओलिएंडर हे आहे, जसं का ट्रीज आहे, मँगो, गुलमोहर, हे खूप वर्ष जगतात, तर त्यांना काय म्हणतात, पेरेनियल. म्हणून लाईफ सायकलने जर आपण बघितलं तर प्लांटचे 3 type होतात, ॲन्युअल्स, बायनियल्स आणि पेरेनियल्स. स्टेमच्या हिशोबानं पाहिला तर 3 type होतात, ट्रीज, श्रब्स आणि हर्ब्स. ठीक आहे, नंतर काही प्लांट्सला फ्लावर्स येतात तर त्यांना फ्लावरिंग प्लांट म्हणतात, काही प्लांटला फ्लावरच येत नाही तर त्यांना नॉन फ्लावरिंग प्लांट म्हणतात. आणि नॉन फ्लावरिंग प्लांटला तर फ्लावर तर येतच नाही, पण रूट, स्टेम आणि लीवसुद्धा नसतात त्यांना, म्हणजे खूपच सिम्पल प्लांट्स असतात ते. ठीक आहे, तर अशा प्रकारे डिफरंट डिफरंट लँड, वॉटर,
मार्शी एरियाज, मार्शी एरिया म्हणजे दलदलयुक्त प्रदेश, दलदलीचा डेझर्ट, ऑर इवन बिग ट्रीज म्हणजे मोठ्या मोठ्या झाडावर सुद्धा दुसरे हे लहान लहान प्लांट्स जगत असतात. तर अशा प्रकारे प्लांट्स यांनी काय केलेलं आहे, स्वतःला ॲडॉप्ट केलेलं आहे, स्वतःला ॲडजस्ट केलेलं आहे कोणासोबत, आजूबाजूच्या सराउंडिंगसोबत. तर हे होते क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, डिफरंट डिफरंट कंडिशनमध्ये प्लांट्स हे कसे जगतात आणि आपण त्यांना कशा प्रकारे क्लासिफाय करतो. तर सर्वात पहिले कोणं क्लासिफाय केलं, कार्ल लिनियस यांनी. तर अशा प्रकारे हे क्लासिफिकेशन होतं. हा मी जिथपर्यंत शिकवलं तिथपर्यंत पूर्ण एकदा टेक्स्टबुक हे इथपर्यंत पेज नंबर 22 पर्यंत पूर्ण वाचून घ्यायची. आणि मी जसा हा व्हिडिओ बनवला तसा व्हिडिओ पाहून पूर्ण एकदा रिपीट आपल्या मनामध्ये बसवून द्यायचं. ह्याच्यानंतर आहे डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल्स. तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. ओके, तर आजसाठी एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की पुढचे व्हिडिओ तुम्हाला दिसले पाहिजे ना. आणि काही प्रश्न असेल तर मला कमेंट करू शकता तुम्ही. आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअरसुद्धा करा. ओके, बाय.